नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी संजय चौधरी, बायफूड क्रॉप सोल्युशन जळगाव, आपला मित्र, आपला सहकारी। महाराष्ट्रामध्ये ज्या अतिपावसामुळे पपईच्या पिकावर डावणी असेल किंवा बाकीच्या अन्य बुरशीजन्य रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर पानगळ झाली आणि आपण ज्या ज्या शेतांना तर आपण आज शेतामध्ये फिल्डवर आलो असताना एक समस्या अशी जाणवली की पानगळ झाली। या शेतकरी बांधवांनी आपल्याशी संपर्क करून मागच्या 10 दिवसापूर्वी संपर्क करून आपण बायोफूड तंत्रज्ञानानुसार जे काही उपचार किंवा व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे होतं शेंडा येण्यासाठी ते केलं आणि त्याचं फलित जे काय मिळालं किंवा जे काही झालं ते आपण मागच्या 1-2-3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं। आता या शेतामध्ये मी त्याच पद्धतीनं केलेलं आहे, ते पहा याला तुम्ही शेंडा आलेला आहे, इकडचं मागचं झाड दाखवा, याला बी शेंडा आलेला आहे, याला शेंडा आलेला आहे, याला शेंडा आलेला आहे, पण तरी ते एक समस्या जाणवते आहे। ती समस्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना जाणवणार आहे। काही शेतकऱ्यांच्या पपईच्या झाडाचे अजून शेंडे चालू झालेले नाहीत, ते शेंडे कुठल्या पद्धतीनं किंवा पानं कुठल्या पद्धतीनं आली पाहिजे त्याचं आपण मार्गदर्शन एका व्हिडिओ माध्यमातून करणार आहोत। पण प्रत्यक्ष पहिल्यांदा एका शेतकरी बांधवाने एक असं काम करून घ्यावायचं आहे की त्याच्यामुळे शेंडा येण्याचे जे 10-12 दिवस लागणार आहेत त्याच्यापूर्वी अशा पद्धतीचा जो मोठा माल प्रत्येक आता इथं जर खाली बसून दाखवा, प्रत्येक झाडाला इथं मोठ्या प्रमाणावर माल आहे, दिसतोय तुम्हाला की माल आहे, तो माल खराब झाला नाही पाहिजे, खराब झाला नाही पाहिजे म्हणून आपण काय केलं गेलं पाहिजे, थोड्या एका छोट्याशा काम जर आपण केलं तर ह्या जो एका जर विचार केला तर साधारणतः 1-1.5 किलोच्या 2 किलोच्या जवळपासमध्ये हा माल आहे, 1-10 दिवसामध्ये या शेतात तोड होऊ शकते, 8 दिवसामध्ये इथे तोडू शकतो। जर एक प्रॉब्लेम असा येतो आहे की बा याला इकडे राखा, याला हे पाहिजे अशा पिवळ्या कलरचे डॉट पडत आहेत उन्हाचे, हे डॉट पडल्यामुळे याचं ज्यावेळेला हे फळ मोठं होण्याचं काम होईल त्यावेळेला ही जी स्किन आहे किंवा झाडाची साल आहे, त्वचा आहे, ही ताणली जाणार नाही, त्याच्यामुळे ह्या फळाचा आकार वाढणार नाही। त्याच्यासाठी काय केलं पाहिजे शेवटी शेतकऱ्याचं, परत नुकसान, एवढं मोठं फळ फक्त 1-10 दिवसासाठी किंवा 15 दिवसासाठी वाया जाणार आहे, तर त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, आजच्या बाजारभावाचा जर विचार केला तर 8 रुपयेपासून तर 12-13 रुपयापर्यंत भाव आहे, त्याच्यामुळे आपण याच्याबद्दल काय केलं गेलं पाहिजे ते पाहूया। याची एक समस्या अशी येते की ही जी स्किन ताणली गेली नाही तर हे फळ अकाली पिकतं किंवा हे वाढत नाही, त्यामुळे आपलं नुकसान होतो आणि शेवटी डॉट पडलेला आहे किंवा पिवळा चट्टा पडलेला आहे। म्हणून आपल्या शेतातून व्यापारीसुद्धा हा माल तोडताना थोडंसं विचार करतो किंवा तोडत नाही किंवा आपला तो त्याचं विक्री होत नाही, त्याच्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे। तर बाजारामध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत, कुणी क्रॉप कवर 1-10 रुपये 12 रुपये 8 रुपये कधी 7-8, 10-12-13 रुपयापर्यंत क्रॉप कवर आहेत, तर 12 रुपये किंवा 8 रुपये हा खर्च खूप मोठा होतो आहे आणि क्रॉप कवर कदाचित एक सीझनसाठी असेल, जास्त वापरता येणार नाही, त्याच्यावर पर्याय काय केला गेला पाहिजे। तर त्याच्यावर एक पर्याय असा आहे की प्रत्येक तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावाला जुने कपडे मिळतात, जुन्या साडं, पातळ्या, शर्ट जे काय असेल ते मिळतात। तर सर्वसाधारणपणे केळी उत्पादक बांधवांना एक अनुभव आहे, डाळिंब उत्पादकांनासुद्धा अनुभव आहे, द्राक्ष उत्पादकांनासुद्धा अनुभव आहे की आपण उन्हाळ्यामध्ये द्राक्ष बागेचं संरक्षण करण्यासाठी आपण साड्या वापरतो, केळी बागायतदार उन्हाची जी हवा असते गरम हवा बागेत येऊ नये म्हणून साईडला लावण्यासाठी साड्या वापरतात, डाळिंब उत्पादक डायरेक्ट पूर्ण डाळिंबाचं झाडसुद्धा द्राक्ष साडीच्या माध्यमातून कवर करतात, त्याच्यामुळे साड्या मार्केटला उपलब्ध आहेत, याचं काही जुन्या कापडाची दुकानं आहेत ती आहेत। तर साधारणतः 1-10 रुपयापासून तर 17-18 रुपया 15 रुपयापर्यंत ही साडी आपल्याला मिळत असते। त्या साडीचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे 20-22 फूट त्या साडीची लांबी असते, त्या साडीच्या लांबीचा विचार करून जर आपण त्याचे 5 तुकडे केले प्रति 4 फूट लांबी या पद्धतीप्रमाणे आपण जर 5 तुकडे केले तर जर आपल्याला 15 रुपयाला साडी मिळाली तर 3 रुपयाप्रमाणे आपल्याला एक क्रॉप कवर तयार होईल, 8 रुपये आणि 12 रुपये कुठे आणि 3 रुपये कुठे या पद्धतीने आपण क्रॉप कवर तयार करू शकतो। म्हणजे शेवटी आपल्याला उत्पादन खर्च, काही ह्यावर्षी पपई उत्पादकांना खूप मोठ्या समस्या आल्या, तर उत्पादन खर्च कमीमधून आपल्याला अपेक्षित उत्पन्नापर्यंत पोहोचून आपल्याला आर्थिक नफा शिल्लक राहिला पाहिजे या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे। 10-12 रुपयाचं क्रॉप कवर लावण्यापेक्षा जर आपल्याला 3 रुपयामध्ये एखादी साडीचे तुकडे फाडून
तर 3 रुपयामध्ये आपल्या 3-4 रुपयामध्ये जर आपल्या पपई पिकाचं संरक्षण होत असेल तर ते खूप कमी खर्चाचं असेल. शेवटी 5-7 रुपये जर आपले वाचले तर तो आपला उत्पादन खर्च प्रति झाडाचा वाचणार आहे. तर त्याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, तर आपण त्याच्यासाठी बा आपण एक साडीचं तुकडं फाडून आणलं. साधारणतः 4 फुटाचं 4.5 फुटाचं तुकडं आहे. एक सिंपल पद्धत वापरून घ्यायची आहे की काही जास्त असं मोठं काहीतरी करायचं आहे, तुकडे पाडायचे आहेत. घरी जे आणल्यानंतर जे आपण सरासरी आपल्या जाळांची संख्या पहा आणि ह्या पहा, अशा पद्धतीनं आपण हे पहा इथं अशा पद्धतीनं बिलकुल व्यवस्थिशीररित्या. आता तुम्ही म्हणाल बाकी शेतकरी बांधवांचं एक काही म्हणणं पडेल की वरची फळांना पानं जवळ असल्यामुळे ते वरची फळं शक्यतो शेकली जात नाहीत. या अशा पद्धतीनं सिंपल गोष्टीनं का साध्या पद्धतीनं आपण या अशा पद्धतीनं जर याला बांधून घेतलं बाय खालच्या पद्धतीने इथं बांधा. एकदम साधी ट्रिक आहे, काही जास्त त्याच्यासाठी असं काही विशेष काम करावं लागेल किंवा विशेष असं प्रोसिजर नाही. बस एवढ्या पद्धतीनं याला जर आपण बांधून घेतलं तर फळाचं चांगल्या प्रकारे आपल्या फळाचं संरक्षण होईल आणि आपला जो खराब होणारा जो माल आहे कारण का शेवटी हा उत्पादन क्षमतेपर्यंत आलेला माल आहे, याला फक्त 15 ते 20 दिवस आपल्याला वागवायचं आहे. 20 दिवसासाठी छोट्याशा कामांमधून जर आपल्या 20 दिवसासाठी माल वाचत असेल तर तो आपला नफा असेल. त्याच्याकरता अशा पद्धतीने सिम्पल पहा तुम्ही सगळ्या बाजूनं बिलकुल पपईचं प्रत्येक फोडकं वर झालेलं आहे. अशा पद्धतीनं जर आपण एक क्रॉप कवर प्रत्येक पिकासाठी 3 रुपयामध्ये किंवा 4 रुपयामध्ये जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पपई पिकाचं संरक्षण होऊ शकतं. हे पहा तुम्ही आता परत याचंसुद्धा हे पहा ह्या झाडाचीसुद्धा तुम्ही जर वरती खेळणा पाहिला योग्य प्रकारे डेव्हलप झालेला आहे पण या फळांवर डॉट पडतं आहेत. त्याच्यासाठी मी जे परत बोललो तुम्हाला की जास्त काही असं विशेष असं काम करायचं नाही, सिंपल आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही जे साडीचं तुकडं आपण जे तोडलेलं आहे किंवा फाडलेलं आहे फक्त व्यवस्थिशीररित्या अशा पद्धतीने एक बांधून घ्यायचं आहे. जर अशा पद्धतीनं बांधलं तर आपलं पिकाचं जे होणारं नुकसान आहे ते टळेल आणि आपल्याला एका 10 दिवसासाठी फक्त 10 ते 15 दिवसासाठी या पिकाचं संरक्षण करायचं आहे. 15 दिवसामध्ये याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर माल निघेल, 1-2-3 तोड्यांमध्ये बराच माल निघून जाईल आणि तोपर्यंत 15 दिवसापर्यंत आपल्या झाडाची छत्रीसुद्धा योग्य राहील. आणि दुसरा फायदा असा की जे कायमस्वरूपी दरवर्षी पपईची लागवड करतात त्या शेतकरी बांधवांना हे जे साडीचं क्रॉप कवर आपण म्हणून वापरतो आहे हे सर्वसाधारणपणे 1-3 वर्ष वापरता येईल, कारण याला 1 महिनाभर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर योग्यरित्या काढून जर आपण गोळा करून व्यवस्थिशीर ठेवले तर 3 वर्ष जर वापरले तर 0 किमतीमध्ये आपलं पिकाचं संरक्षण झालं अशा पद्धतीनं होईल. तर त्याच्याकरता प्रत्येक शेतकरी बांधवांनी उत्पादन खर्च न वाढवता कमी खर्चामध्ये आपल्या पिकाचं संरक्षण कसं करता येईल या पद्धतीने आपण जी पद्धत दाखवली ती सोपी आहे. त्याच्यापेक्षा जर काही शेतकऱ्यांना क्रॉप कवर वापरायचं असेल तर ते वापरू शकतात किंवा बाजारामध्ये ज्याला आपण गोणपाट म्हणतो ते गोणपाटसुद्धा 7-8 रुपयापासून मिळतं पण एका गोणपाटमध्ये फक्त एकच झाड झाकलं जातं, त्याच्यामुळे परत क्रॉप कवर आणि गोणपाट ह्या दोघी गोष्टी 7-8 रुपयामध्येच पोचतात. त्याच्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी साडी हे जे माध्यम आहे हे खूप कमी खर्चाचं आणि लवकर आपल्याला करता येऊ शकणारं आहे. त्याच्याकरता शेतकरी बांधवांनी स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे की आपल्याला 8 ते 12 रुपये खर्च करायचे आहेत की 3 ते 4 रुपये खर्च करायचे आहेत या शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा. पण पिकाच्या आलेलं उत्पादन थोड्याशा कारणासाठी जे आपलं नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पहिल्यांदा 4 दिवसामध्ये ही जे प्रोसिजर आहे जुने कपडे किंवा जुन्या साड्यांचं जे आपण कवर म्हणून वापरणार त्याचा वापर करून घ्यावा. त्याच्यानंतर आपण एका भागामध्ये ह्याची अशी शेंडा किंवा पानं गेलेली पपई आहे त्यांना डेव्हलपमेंट कसं करता येईल ते आपण पाहू. या शेतामध्ये आपण 1-10 दिवसापूर्वी डेव्हलपमेंटसाठी काय करता येईल किंवा झाडाला गोंडा परत चालू झाला पाहिजे म्हणून काय करता येईल त्या पद्धतीची ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती वापरली व्यवस्थापन केलं त्याचं फलित या झाडामध्ये किंवा या शेतामध्ये जर तुम्ही कुठेही पाहिलं त्या झाडाच्या यांना चांगल्या प्रकारची गोंडे आलेले आहेत. आणि खाली दाखवा ही पूर्ण पानगड झालेली होती, खाली खाली पानं दाखवा, खाली जमिनीची हां या कचरं दाखवा, जमिनीची पानगड झालेली झाडं आहेत.
तर त्या ह्या गोष्टी झाल्यामुळे आता परत उद्या आपण एक असा भाग टाकणार आहोत की ज्यांची पानगड झालेली आहे त्यांनी काय व्यवस्थापन केलं तर पानं येतील, पण ती पानं येण्यासाठी जी 15 दिवस लागणार आहेत त्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनी हे क्रॉप कवर अशा पद्धतीने लावून घ्यावं की पानं येतं तोपर्यंत फळाचं संरक्षण या पद्धतीनं करता येईल. धन्यवाद. मी संजय चौधरी, आपला मित्र, आपला सहकारी. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी संजय चौधरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातील पपई उत्पादकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून शेअर जरूर करा. धन्यवाद.